चांदवड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दूध दरवाढी विरोधात महा एल्गार आंदोलन संपन्न. 1 ऑगस्टला संपूर्ण राज्यात राज्य सरकारला दूध भेट देऊन दूध व्यावसायिक शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने त्याबाबतीत कोणतीही निर्णय न घेतल्याने पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी त्यात दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे व दूध खरेदीचा दर प्रति लिटर 30 रुपये करावे. या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात रास्ता रोको केला व निवेदन दिले. माननीय आमदार डॉक्टर राहुलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या यावेळी आंदोलनात आत्माराम कुभारडे, भूषण कासलीवाल, बाळासाहेब माळी, डॉक्टर नितीन गांगुर्डे, मोहनराव शर्मा, बाळासाहेब वाघ, निवृत्ती शिंदे, सुनील शेलार, वर्धमान पांडे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शांताराम भवर, शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे, RPI तालुकाध्यक्ष महावीर संकलेचा, राजाभाऊ आहिरे, महेश खंडारे, साईनाथ कोल्हे, काका काळे, दीपक उशिरे, वाल्मिक पवार, नितीन फंगाळ, नाना सलादे व सर्व आघाड्यांचे अधिकारी व कार्यकर्ते यांनी महा एल्गार आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनासाठी चांदवड शहर व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आघाड्यांचे प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी विकास सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या दूध दरवाढी संदर्भातली समस्या असतील, दुधाला 10 रुपये अनुदान देणं असेल, दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव देणे असेल व दुधापासून बनवलेली दूध भुकटी पावडर निर्यातीला 50 रुपये अनुदान सरसकट देणे असेल, असे अनेक विविध समस्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. झोपी गेलेले सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही आणि एका बाजूने म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांचं सरकार आहे, तर ह्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको करून सरकारला जाग येण्यासाठी एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी विक्रम देवरे, चांदवड.